माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त पंचायत समिती कुडाळ तालुका कृषी अधिकारी व ग्रामपंचायत उमरमाळा अणाव यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवस बळीराजासाठी या अंतर्गत कृषी मेळाव्याचे आयोजन उमरमाळा अणाव येथे करण्यात आले होते. कुडाळ पंचायत समिती तालुका कृषी अधिकारी व उमरमाळा अणाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने करमाळा अणाव येथे कृषी मेळावा घेण्यात आला होता. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हा परिषद शिक्षण आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर हरीश जगताप, सभापती राजन जाधव, उपसभापती श्रेया परब, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, अमरसेन सावंत, संजय पडते, सरपंच जानवी पालव यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. भविष्यात शेतीमध्ये हरित क्रांती करा, तसेच अणाव उमरमाळा येथे 70 प्रकारच्या वनस्पतींची लागवड करण्यात आली हे कौतुकास्पद असल्याचे गटविकास अधिकारी चव्हाण यांनी सांगितले. या मेळाव्यानंतर वृक्षदिंडी काढण्यात आली. या वृक्षदिंडीत मुलांसह ग्रामस्थही सहभागी झाले होते. 1 जुलैला कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कृषी दिन साजरा केला जातो. यावर्षी कुडाळ पंचायत समितीमार्फत केवळ एका दिवसापुरता कार्यक्रम मर्यादित न ठेवता आम्ही आठवडाभर हा कृषी सप्ताह म्हणून साजरा केला आणि तो वैशिष्ट्यपूर्ण नाविन्यपूर्ण व्हावा म्हणून वेगळ्या पद्धतीचं आयोजन केलं. आम्ही उमरमाळा या गावामध्ये ग्रामपंचायत जागेमध्ये 70 प्रकारच्या विविध वनऔषधी ही झाडं लावून त्याप्रमाणे एक आयडियल त्या ठिकाणी प्लॉट डेव्हलप केलेले आहे. जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या बाहेर वेगवेगळ्या प्रकारची औषधं झाडं आहेत ती शोधून आणली आणि तिथे प्लॉट डेव्हलप केले. त्याचं सगळं देखभाल वगैरे सगळं असेल की ग्रामपंचायत पंचायत समिती करणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या आजारावर लागणारी औषधं आणि ही झाडं ही या ठिकाणी एकाच वेळी जिल्ह्यातील कोणाला पाहायला मिळणार. जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची आयडियल वनऔषधी बाग डेव्हलप करणारी कुडाळ पंचायत समिती आणि उमरमाळा ग्रामपंचायत एकमेव आज आहे. याला जोडूनच आम्ही या ठिकाणी उमरमाळा ग्रामपंचायतीमध्ये जवळजवळ 289 कुटुंब आहे. या 289 कुटुंबांचा कृषीविषयक आणि पशुसंवर्धनविषयक टोटल सर्व्हे केलेला आहे. एक फॉर्म आम्ही डेव्हलप केला आहे आणि या फॉर्ममध्ये डिटेल माहिती आहे शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये कोणकोणत्या माणसं आहेत, त्यांचे शिक्षण किती झालं आहे, कृषी विषयक त्यांच्याकडे कोणकोणते उपक्रम राबवलेले आहेत, कोणत्या उपक्रमांना गरज आहे, पशुसंवर्धनविषयी काय ॲक्टिव्हिटीज आहेत की नाही, या सगळ्या गोष्टींनी आम्ही सर्व्हे केला आहे. या सर्व्हेच्या नंतर त्या गावाचं कृषी आणि पशुसंवर्धनविषयक धोरण ठरवता येईल, ते निष्कर्ष काढता येईल आणि या सॅम्पल निष्कर्षाच्या आधारे कुडाळ तालुक्याचा आणि पर्यायाने जिल्ह्याचा एक कृषीविषयक आणि पशुसंवर्धनविषयक वेगळ्या प्रकारचं आपलं धोरण ठरवता येईल असा प्रकारचे अभिनव उपक्रम राबवला आहे. याचबरोबर आम्ही सध्या पावसाळी दिवस आहे, शेतीचा हंगाम आहे, तरवा लावायचा आहे भात शेतीचा, म्हणून भात शेतीमध्ये एका शेतकऱ्याकडे जाऊन 2 प्लॉट आम्ही डेव्हलप केले आहेत. हे स्वतः आम्ही डेव्हलप केलेले. या दिवशी शेतकऱ्याला त्या दिवशी कोणत्या प्रकारे शेतात उतरा लावलं नाहीये, त्याला बांधावर बसायचं आहे. तर 1 प्लॉट आम्ही पारंपरिक पद्धतीने म्हणजे जॉत बांधून मेर लावून पारंपरिक पद्धतीने लावणे त्याची केलेली आहे आणि बाजूचा दुसरा प्लॉट आहे तो यांत्रिकरणाने ट्रॅक्टरच्या आधारे आणि खत बित देऊन त्या आधारे केलेला आहे. हे दोन्ही प्लॉट भातपीक स्पर्धेमध्ये यांचा सहभाग घेतलेले आणि उद्या भातपीक स्पर्धेमध्ये जर पारंपरिक पद्धतीने लावलेल्या भाताचं पीक सगळ्यात जास्त आलं तर निश्चितपणे तांत्रिकमध्ये आमच्या काहीतरी दोष राहत आहे तांत्रिक पद्धतीमध्ये आणि पारंपरिकमध्ये चांगले गुण काय त्याचा अभ्यास करणं हे आम्हाला गरजेचं आहे. आणि तांत्रिकमध्ये जर चांगलं पीक आलं आणि पारंपरिकमध्ये कमी आलं तर साहजिकच तिथल्या गावातल्या शेतकऱ्यांना सांगता येईल बघा हे पारंपरिक होतं हे तांत्रिक आहे आणि तांत्रिकच्या आधारे पुढे शेती करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे त्या दिवशी त्या गावातील जो 200 शेतकरी कुडाळ तालुक्यातील सर्व ग्रामसेवक कृषी सहाय्यक सर्व पंचायत सदस्य सर्व पदाधिकारी कृषी सखी पशुसखी यांच्या माध्यमातून या दिवशी पूर्ण दिवसभर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी स्वतः शेतामध्ये उतरून स्वतः जोत धरून स्वतः मेर काढून स्वतः मेर लावून वगैरे ट्रॅक्टर धरून वगैरे अशा प्रकारचा अभिनव आणि 1 दिवसाचं शेतकऱ्यावर आम्ही एन्जॉय केलेला आहे.